नमस्कार, पण अध्यापी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहा. केंद्र शासनाच्या वतीनं लवकरच एक मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तशा पद्धतीची तयारी केलेली आहे आणि ते म्हणजे 8वा वेतन आयोग त्या ठिकाणी लागू होतोय, लागू करण्यात येणार आहे आणि त्या संदर्भात ही महत्त्वाची बातमी आपल्यासमोर त्या ठिकाणी येत आहे. त्याचा फायदा साधारण 1 कोटी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 23 जुलै रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन 8व्या वेतन आयोगाशी संबंधित घोषणा करू शकतात. आणि 8 पे कमिशन न्यूज आहे ही, सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी होणार आहे. 8वा वेतन आयोग लागू होणार असून सरकारी कर्मचाऱ्यांना आता वेध लागले आहेत ते 8व्या वेतन आयोगाचे. त्यामुळे केंद्र सरकारनंही त्या दृष्टीनं जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. केंद्र सरकारकडून अर्थसंकल्पात 8व्या वेतन आयोगाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे आणि त्या संदर्भात सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे विद्यमान वेतन, भत्ते आणि लाभांचा आढावा घेण्यात आलेला आहे. तर या संदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे आणि हा 8वा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनं उदारीकरणाच्या निर्णयानंतर 1996 कर्मचाऱ्यांसाठी वेतन आयोगाची सुरुवात त्या ठिकाणी केली आहे. तर आत्तापर्यंत 7 आयोग लागू करण्यात आलेत. 8वा वेतन आयोग कधी लागू होणार या संदर्भामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये देशभरामध्ये एक उत्सुकता होती. साधारणपणे दर 10 वर्षांनी केंद्रीय वेतन आयोगाची स्थापना केली जाते. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते तसेच फायद्यांचे पुनरावलोकन आणि सुधारणा करण्याची शिफारस करते. या शिफारसी महागाई आणि इतर बाह्य घटक लक्षात घेऊन केल्या आहेत. 7वा वेतन आयोगाची स्थापना तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी 28 फेब्रुवारी 2014 रोजी केली होती आणि 19 फेब्रुवारी 2015 रोजी त्याचा अहवाल सादर केला होता. शिफारसी 1 जानेवारी 2016 पासून लागू झाल्या. त्यानुसार 10 वर्षाचा पॅटर्न जर बघितला तर 1 जानेवारी 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू झाला पाहिजे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आणि ती लवकरच घोषणा होणार आहे आणि त्याची उत्सुकता त्या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी आहे. आशा करूया आपण की या अर्थसंकल्पातच ती पूर्ण होईल. धन्यवाद.